घरी येणाऱ्या लक्ष्मीचे स्वतःच्या पोटच्या पोराची अवहेलना नाही. त्या चाळीतल्या सगळ्या लोकांना बोलवलं, त्यांच्या समोर तिने या दोघांची पाय धरून क्षमा मागायची आणि सुनीता सन्मानाने सून म्हणून वाजत गाजत घरात प्रवेश करायचे. देवा, मला त्या लेकराचे शाप लागले. त्याच्या आई बापाला तोडण्याचा प्रयत्न केला मी, म्हणून माझ्या मुलापासून तुटले मी. अरे कुणाचंही झालं तरी लेकरूच की ते. त्याच्या आई बापाला वेगळं करण्याचं पातक लागलं माझ्या माथी, म्हणून आज माझा नवरा मला लाथाडतोय. त्या लेकराच्या आईच्या जीवाचा तडफडाट झाला तो माझ्यामुळे. तो तळतळाट लागलाय मला, म्हणून आई म्हणून माझे हाल पुत्र खात नाहीये. माझ्याच बापाची शिक्षा होती मला, चुकलं माझ. माझ्याच माणसांचा घात केला मी. माझीच कर्म मानगुटीवर भूत होऊन बसली आहेत, म्हणूनच माझा मुलगा नजर वर करून बघायला तयार नाहीये माझ्याकडे. अरे काय उपयोग झाला कशाचा? माझं पोर माझं नाही राहिलं तर जगून काय करायचं मी? हा जानवी. हॅलो. हा अरे मी बोलले पिंट्याशी. मग पटलं त्याला असं म्हणाला तो? हो. नाही अगं, कारण आपल्याकडे ना खूप इंटरप्रिटेशन असतात. असं काही नाही आहे श्री. बरं, पण मग आता काय म्हणणं आहे त्याचं? म्हणणं असं काहीच नाही. बरं, पण आता निदान त्यानं स्वीकारलं तर आहे ना? मला वाटतंय तरी तसं. चला उत्तम. मला पण खूप बरं वाटलं रे त्याच्याशी बोलून. हो, तेवढा पक्का नाहीये रे तो अजून. आली आली ताई आली लगेच. का तू नाही का भैया होत? मी कधी होतो? आता होशीलच की. मग होईन तेव्हा बोल. बोलणारच आहे, सोडणार नाहीये मी. अगं मी तरी तुला सोडून कुठे जाणार आहे? हे बरं बायको, वाट बघतात. मीटिंग साठी थांबले जाऊ. हो हो बाय. चल बाय बाय. नाही, मुलावर आणि सुनेवर हात उचलायचा नाही. त्यांच्याशी अब्युझिव्ह भाषेत बोलायचं नाही. बाबा तिला अब्युझिव्ह करणार आहे का? म्हणजे काय गंमत आहे बघ, जी लोकांना सतत अब्युज करत असते तिला अब्युज या शब्दाचा अर्थ ठाऊक नाही. म्हणजे केवढी विसंगती आहे ना. मी करेक्शन करतो. शिवीगाळ करायची नाही,
चालेल, शिवीगाळ करायची नाही बाबा, जीव देण्याची धमकी द्यायची नाही. हो ते आहे. ताई बदल लिया, ताईला त्रास द्यायचा नाही, तिच्या सासरी जाऊन राडे तमाशे काही करायचं. ते सगळं घेतलंय पुढे बाबा. भाऊजींबद्दल त्यांच्या ऑफिसला जायचं नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसे मागायचे नाहीत भाऊजींकडून. ते पुढे कुठे, हा हे बघ आहे. बाप रे बाबा, अशा किती गोष्टी आहेत ज्या आपल्याला वाटतं आईने करू नये. होय रे, खरं आहे, पण काय करणार, त्यासाठी तर हा सगळा घाट घातलाय ना आपण कराराचा. बाबा, ह्या करारामुळे आई सुधारेल असं वाटतं तुम्हाला? सुधारणार वगैरे काही नाही रे, पण जरा दबाव राहील तिच्यावर एवढंच. भावा बघा ना, आत्ता आई घरात नाहीये तर किती शांत वाटतंय आपल्याला. खरंय बाबा. मी काय म्हणतो, नकोच ना करार वगैरे, आपण आपण राहूया ना वेगळं. नाही रे, नाही आता असं बदलता नाही येणार आपल्याला. पण बाबा, हे बघ, आपण ताई आणि सुनीतासाठीच करतोय की नाही हे सगळं, पण दोंडा आपल्याच पायावर पडणार आहे. बाबा मी निघतो. मी तयार आहे. चाळी समोरच नाही, तुम्ही म्हणत असाल तर गेटवे ऑफ इंडियाला सगळ्यांचे पाय धरून माफी मागेन मी. काय गेटवे ऑफ इंडिया? हो. कमाल आहे आईची. ती करते ग. सोड ना, आता ती माफी मागायला तयार झाली आहे ना. तीच ना, नुसती माफी मागणार ती. आपलं काही चुकलं हे तिला वाटत नसणारच. हे बघ प्लीज, तू आता असे विचारच आणू नकोस मनात. बघू ऐडा, ती मला माझ्या सोबत नकोय. या वयात कुठे जाईल ती? मी तिला कुठे जायला सांगत नाहीच आहे. मी बाबांना घेऊन बाहेर पडतो. असं नाही होणार. ताईडा स्वतःची कातडी वाचवण्यासाठी सगळं करते. ती सगळी नाटकं असणार आहेत. बघ, तू जरा सगळं निवळलं ना की पुन्हा फणा काढणारच ती. पिंट्या, आता ठरलंय ना, मग सगळं मनापासून. नाही ना, माझ्या मनात नाहीच आहे ताई, तर मी काय करू? ताईडा, ती घरी नसते, बाबा आणि मी घरात असतो, तेव्हा सगळं किती आनंदी वातावरण असतं माहितीये तुला. आम्ही छान हसत असतो, एकमेकांशी बोलत असतो, एकत्र स्वयंपाक करतो, जमेल तसं घरातली सगळी कामं करत असतो. आई एकदा घरात आली ना की सगळी शांतता, सुटकी वातावरण होऊन जातं घरात. सतत आपली तिची बडबड बडबड चालूच असते. कान किटतात ऐकून तरी ती थांबत नाही. ताईडा, मला या सगळ्याचा कंटाळा आला यार, खरंच. कळतय पिंट्या. ऐक ना, तू सांग ना बाबांना की हे सगळं नको म्हणून. नाही बघ, हवं तर आठवड्यातनं एकदा मी तिला भेटत जाईन. आई पाईने आम्ही सगळेच तिला भेटत जाऊ. पण एकत्र मला नाही राहायचंय तिच्यासोबत, प्लीज. हे बघ पिंट्या, तू तू आधी शांत हो. बघू, तुझ्या मनात आता तिच्याविषयी अडी आहे ना, म्हणून तुला हे असं सगळं वाटतंय. पण पिंट्या, तू जर का तिला सोडून गेलास ना, तर बघ तुलाच गिल्टी वाटेल. काही झालं तरी आई आहे रे तुझी, आणि तिच्यामुळे आज तू ह्या जगात आहेस हे विसरून नाही चालणार ना. आणि मुळात पिंट्या, तू इतका निबर आणि निर्डावलेला नाहीच आहेस की तिला एकटीला टाकून तू सुखात राहू शकशील. त्याचाही तुला त्रासच होईल, विश्वास ठेव माझ्यावर. तुझ्यावर विश्वास आहे, माझ्यापेक्षा माझं जास्त तुला कळत. म्हणजे ना, आता तुला आईशी कितीही वाईट वाग. वाईट नाही ताई, अंतर ठेव. हो रे, तेच म्हणजे. हे बघ, तुझं आत्ता असं वागणं खूप स्वाभाविक आहे पिंट्या. म्हणजे तुझं काही चुकतंय असं नाही म्हणणार मी. पण पिंट्या, तू जर आत्ता आईला घरात घेतलं नाहीस ना, तर ती तुझ्या मनात घर करेल, आणि मग त्याचा तुला जास्त त्रास होईल. आपण आपल्या कर्तव्याला चुकलो ना पिंट्या, की त्याचा जास्त त्रास होतो आपल्याला. त्यापेक्षा माफ करणं सोपं असतं रे. म्हणजे माफ करावं आणि पुढे जावं.
तिला ही शेवटची संधी द्यायला हवी आपल्याला. ठीक आहे, तुला बाबांना सुनीताला सगळ्यांनाच जर असं वाटत असेल तर माझं काय नाही, निघू मी. नीट जा, बाबा फोन करतील तुला रात्री. द्या ना, मी निवडते तांदूळ. द्या द्या द्या, कुकर मी लावते. सगळं तुमच्या मनासारखं होतंय तरी देखील सत्याग्रह का? आणा इकडे. आणि मी काय म्हणते, तुम्हाला जे काही लिहून घ्यायचंय ना ते एकदाच लिहून घ्या आणि विषय संपवा एकदाचा. वैताग आला मला. हे काय, हे काय, हे परक्यासारखं वागणं तुमचं? ओ बायको आहे मी तुमची, लग्नाची, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालंय आपलं. असत असत अहो, ऐका तरी बरं. मला सांगा, त्या म्हशीला स्वयंपाक पाणी तरी येतो का? नाही, ती घरात आली ना की मी काहीही करणार नाहीये, सांगून ठेवते तुम्हाला. औदस आली आहे माझ्या वाट्याला, कळत नाहीये मला. आणि माझ्याच पोराला गट्टवलंय. जानवी, आय लव्ह यू. गप्पा बस. तरी पण आय लव्ह यू. मी सांगितल्यावर? असं काही नाही आहे गं. नाही तर काय? अगं एरवी पण म्हणतोस की मी. जाऊ दे. तू अजून चिडलीस? त्यावेळी सुद्धा मी नव्हते चिडले, तू चिडचिड करत होतास. हो, पण मी आता म्हणतोय ना आय लव्ह यू. मला कसं कळणार तुला सॉरी ऐवजी आय लव्ह यू ऐकायचंय? ए, मी असं काही म्हणायला सांगितलं नाही. बरं, मी म्हणतोय असं. श्री, तुझं काय चाललंय? तू का असं मागे मागे करतोयस? अरे, माझ्या बायकोच्या मागे मागे करतोय आणि लग्नाची बायको आहेस तू. मला त्रास देऊ नको. आता माझा त्रास होतोय का? हो, इथे 8 दिवस नव्हतास ना तेव्हा सुखात होते मी. गुड, तसंही पुढच्या आठवड्यात परत चाललोच मी. आता कशाला? काम आहे. ए नाही आश्री, मी चांगली वागते तर तू गैरफायदाच घ्यायला लागलायस. अगं, तुझ्या सुखासाठी चाललंय सगळं. कसलं डोंबलाचं सुख? एवढा पैसा मिळवून करायचंय काय? शेवटी आपलं माणूसच लागतं ना आपल्या जवळ. श्री, मी तुला अजिबात जाऊ देणार नाही. मला खूप त्रास होतो रे. अरे, आत्ताच कोणीतरी म्हणाल की मी इथे नव्हतो तेव्हा मी सुखात होते. तू त्रास नको देऊस मला. मी जवळ असलो तरी त्रास होतो, लांब राहिलो तरी त्रास होतो. करायचं काय? फक्त प्रेम. ते तर करतोच. तुझ्या बाबांचं फोन बघ काय म्हणतात. हॅलो बाबा. नमस्कार जावई बापू, मी बाबा बोलतोय. बोला बोला. कसे आहात तुम्ही? मी मस्त, तुम्ही कसे आहात? आमचं काय चाललंय. तुमची ट्रिप कशी झाली? ट्रिप काय छान. आता एवढ्यात कुठे जाणार नाही आहात ना तुम्ही, म्हणजे इथेच आहात ना? नाही नाही, नाही जायचं नाहीये कुठे. काय झालंय की मी जानूच्या फोनवर फोन करत होतो पण ती उचलत नाहीये म्हणून तुमच्या फोनवर कॉल केलाय. अहो, ते नेहमीच आहे. फोन पडला असेल कुठेतरी केक कटत. अरे हो, सायलेंट वरन काढायलाच विसरले मी फोन. सायलेंट वर असं म्हणते. तुम्हाला बोलायचं का जानवीशी? नाही, तसं खर तर तुम्हा दोघांशी बोलायचंय मला. जानू काही बोलली का तुम्हाला कलाबद्दल? हो बोलली मला. हा, म्हणजे आम्ही जे काही करतोय त्यामुळे काय फरक पडेल मला कळत नाहीये, पण किमान तिला चटका तरी लागेल. म्हणजे पुन्हा असं वागताना ती 10 वेळा विचार करेल असं वाटतंय. म्हणजे आशा आहे तशी. बघूया आता काय होतंय ते. उद्या उद्या तुम्हाला वेळ असेल आणि जमणार असेल तर याल का तुम्ही प्लीज? हो, येऊ ना. तुमच्या समोरच सगळा तमाशा झालाय.
त्यामुळे त्याचं निराकरण नाही तुमच्या समोरच व्हावं असं वाटतंय मला. ओ याच्यासाठी होय. हो म्हणजे तुम्ही यावं अशी इच्छा आहे माझी. म्हणजे तुम्ही साक्षीदार म्हणून सुद्धा हवे आहात मला. तुम्हाला मी हवा असेल तर येईन येईन. हो हो आणि जानूलाही फार दगदग होणार नसेल तर सोबत आणलं तर बरं होईल जरा. हो बोलतो मी तिच्याशी. ठीक आहे ठेवू मग मी. तुम्हाला काही बोलायचं आहे जानवीशी? नाही नाही मी नंतर करतो तिला. आता जरा गडबड आहे फोनाफोनी करायचे. सावकाशीने करतो म्हणून सांगा. बरं बरं सांगतो. अच्छा काय म्हणत होते रे बाबा सांग ना. श्री तुझं काय आमचं असेल काहीतरी वेगळं? तुला काय प्रत्येक गोष्ट कळलीच पाहिजे का? श्री त्रास नको ना रे देऊस. अच्छा हे तुझं पालूपत आहे का? तर नवीन श्री नको ना रे त्रास देऊस. त्रासच लोकांना सांगतोय त्रास नको देऊस. काय रे श्री माफीचा समारंभ आहे उद्या. म्हणजे जान्हवीच्या बाबांनी माफ केलं त्यांना असं दिसतंय. कमाल आहे. कमाल काय गीता? काय करायला हवं होतं त्यांनी? वेगळं राहायला हवं होतं त्यांनी. वेगळं होणं इतकं सोपं आहे का? एवढं अवघडही नसतं मनीष. पण काय गरज आहे? कोण सहन करणार आहे रोजची कचकच? गीता वय झालंय त्यांचं. म्हणून किती सहन करायचं? मग काय करायचं? टाकून द्यायचं? अरे वेगळं राहणं म्हणजे टाकून देणं नाही मनीष. आपलंही कधीतरी वय होणार आहे गीता. आपणच सांगायचं आपल्या मुलांना तुम्ही वेगळे राहा म्हणून. बस त्यांच्या संसारात आपली ढवळाढवळ कशाला? त्यांचं ते बघून घेतील ठरवतील ते काय करायचंय कधी करायचंय. सतत यांची लुडबुड कशाला? तुला वेगळं व्हायचंय का? शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सगळ्या अटी आहेत. मराठीत आहे. नीट वाच. उद्या मी नीट वाचलं नव्हतं मला ठाऊक नव्हतं फसवून माझी सही घेतली असं कांगावं नकोय तुझा. एकदा कानफाट्या नाव पडलं की पडतच. वाच वाच गे. फेकून देणार आहे तो कागद. एवढी वर्ष संसार केला आणि आता म्हणतायत करार करतोय म्हणून. काय अर्थ आहे का याला? मी काय कळणार आहे? सत्ता सगळी तुमच्या हातात आहे ना. तुम्ही म्हणाल तसं वागणार मी. तुम्हाला ना काही करायचं आहे ते करा. तुम्ही म्हणाल ह्या कागदावर सही कर तर मी सही करणार न बघता. माझा जीव तुमच्या दोघांमध्ये अडकलाय ना. आणि देवाने हे मन पण असं दिलंय ना. माया काही तुटत नाही आणि नातंही काही तुटत नाही. तुमचं सगळं सोसायला तयार आहे मी. करा करा माझी काय मिरवणूक काढायची असेल ना तीही काढा. दिंड काढा हवं तर गाढवावर न. ए पिंट्या ए पिंट्या मी काय म्हणते गाढव आण ना कुठून तरी भाड्याने. नको नको भाड्याने कशाला? विकतच आणा. म्हणजे पुढे मागे असा काही प्रसंग आला तर पुन्हा आणखीन गाढवासाठी शोधाशोध नको करायला. आणि शेण पण आणा थोडं माझ्या तोंडाला फासायला. लोक तोंडात क्षण घालणारच आहे. तू तोंडाला फास म्हणजे कस माझ्या जन्माचं अगदी सार्थक होईल. आणि एवढे धिंडवडेच निघणार आहेत तर गाढवावरून शेण फासून निघतील. आणखीन काय? तू आधी हसून घे बघू. नाही मग बोल तू. मग काय
तू किती हसतोय? तू हसतोयस का बोलतोयस हेच कळत नाहीये मला. झालंय का? हा बोल काय. दिंड गाढवा वरून पिंटा गप रे. अरे तू तू खोकतोयस तरी हसतोयस. थांब माता बघूया आपण. मी आल्यावर बोलू. हो चल. काय 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 झालं काय एवढं हसायला? आई आता काय केलं? पिंट्याला म्हणाली माझी दिंड काढ गाढवावरून. आणि म्हणाली एक गाढव विकतही आण. जान्हवी तुला या सगळ्याच हसू कसं येऊ शकतं? अरे मग किती फनी आहे. पण ह्यात कांगावाच आहे. श्री हे बा आता हा तिचा स्वभाव आहे. मला ना अशा माणसांचं टेन्शन येत. नको टेन्शन घेऊस रे. टेन्शन घेण्यासारखं काहीही नाहीये. उलट आता ती वरमते मग सगळं ठीक होईल. अशी तुझी इच्छा आहे? माझी खात्री आहे. खरंच बघ तू. हो बघूच या. पिंटाच्या वेळी पण आठवतंय ना तुला? हो ते आठवतंय मला. मला चांगला उठाबशा काढायला लावला होतास तू. पण पिंटाची गोष्ट वेगळी होती. गोष्ट वेगळी असली तरी विश्वास तोच आहे. अरे मी पिंट्याला आणि माझ्या आईला दोघांनाही नीट ओळखते. आणि मला तर खात्री आहे आईला आता रिअलायझेशन झालंय की आता जर ती नीट वागली नाही ना तर तिला ह्या घरात थारा मिळणार नाही हे तिला कळून चुकलंय. निघाले बाबा. आणि सुनीताचं? ती सुद्धा येते तिच्या आई बाबांसोबत. आता तिच्या आई वडिलांना कशाला बोलावलं तुम्ही? म्हणजे ते कुठे होते त्या दिवशी? निदान विहिणीच्या मनात तरी माझ्याबद्दल थोडासा आदर राहू देत ना. का अगदी मला आयुष्यातून उठवायचंच ठरवलंय तुम्ही दोघांनी? आधीच माझ्या संसाराचं मातेरा झालेलंच आहे. बघ अजूनही विचार कर. तुला पटत असेल तर आम्ही थांबतो नाहीतर आम्ही आपले दोघे निघतो. मला मान्य नाही असं काही बोलले का मी? मग हे काय? ओ मी मी म्हणाले की तिच्या आई वडिलांना कशाला बोलवायचं ना. असू दे म्हणजे आता बोलावलंच आहे तर ठीक आहे येऊ देत त्यांना पण. बर तू स्टॅम्प पेपर घेतलायस आणि वकील साहेबांना फोन? बाबा ते ऑलरेडी आले थांबलेत. काळीतल्या लोकांना कलाच बोलवेल. मी कशाला बोलू? तुम्ही बोलवा. तूच बोलवायचंस. सुरुवात तू केलीस ना तर शेवटही तूच करायचास. म्हणजे झालं ना शेवट निदान या तमाशा? हो म्हणजे पुन्हा सगळं पूर्वी सारखं? नाही त्याची गॅरंटी नाही. अहो मग कशाला करायचंय? तुला आमच्या सोबत राहायचंय ना म्हणून. पण मग माफ करा ना मोठ्या मनाने. नाही ते आता माझ्या हातात नाही. मग कुणाच्या हातात आहे? ते कुणाच्याच हातात नाही. तुमचं ना बोलणंच कळत नाही मला. तेच तर दुर्दैव आहे ना माझं. तुमचं कशाला? माझच माझं नशीबच फुटकंय. तुम्हाला सांगते ना जन्मापासून माझ्या आयुष्याचे नुसते धिंडवडेच चाललेले आहेत. चला आपण बाहेर बसूया. ही चाळकऱ्यांना बोलवेल तेव्हा बोलवेल. तोपर्यंत थांबूया आपण बाहेर. चल तू. कुठे परमेश्वर?
जानवी आयुष्य हो आपण जायलाच हवं श्री अरे बाबा ना तू हो म्हणालास हो पण मला आता टेन्शन येतं टेन्शन कसलं श्री माहित नाही काहीही होणार नाही पण आपण कशाला विटनेस व्हायचं आपण विटनेस होण्यासाठी जातच नाही होत अरे आज सुनीता मानाने ग्रहप्रवेश करणार आहे तिचा ग्रहप्रवेश आहे त्यासाठी जातोय आपण हे बघ मुळात हे आई असं माफी वगैरे मागणारे नाही हे बघण्यात मलाही रस नाही आहे पण हो आपण गेलो ना तर तिथे तमाशे होणार नाही सगळं नीट पार पडेल हे बरोबर ठीक आहे चल पण आली ही माझी मुलगी जान्हवी आणि हे जावई बापू श्रीरंग गोखले यांची नावं आहेत ऍग्रीमेंट मध्ये आमची नावं हो तुम्हालाही त्रास होऊ नये अशी काळजी घेतलेली आहे मला वाटत तू बोलवाव सगळ्यांना सगळे आलेत ना हे सगळे नाही त्या दिवशी होते ते सगळे आम्हाला उशीर होतोय कला तू त्यांना बोलावणार आहेस का नाही बोलावत मैनी उमा मैनी ऐकू येत नाहीये त्यांना जोरात पाथरे पाथरे काकू सगळे वहिनी तावडे वहिनी मोठ्याने मोठ्याने त्या दिवशी कुठली पट्टी लागली होती त्या आवाजात हाक मार झगडे बहिणी नाही येत वाटत घरी आहेत आहेत सगळे घरातच आहेत तुझा नेहमीचा आवाज लाव जरा मग सगळे येतील काय छळ मांडलाय या माणसाने माझ बाबा अहो राहू द्या ना सोडूया जानू नाही तिने जे काय केलंय त्याची शिक्षा तिला मिळायलाच हवी तू बोलावणार आहेस का लोकांना जमणार असेल तर तसं सांग नसेल तर तसं सांग उगाच आमचा वेळ खाऊ नकोस तू आपली निवांत राह घरात आम्ही निघतो इंडिया उमा वहिनी अहो उमा वहिनी काय हो अहो झगडे काकू काय हो काय झालं ओ पाटेकर काकू तावडे वहिनी काय हो रिंकूच्या मम्मी काय जरा या ना आओ या ना जरा
कशाला? हा या ना खाली जरा या या थांबा. येत आहेत. त्या दिवशी ही जे काही वागले ना त्याचा पश्चाताप झालाय तिला. आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांसमोर सोनबाईंची माफी मागायची तिला. अग बाई हो का, बरं झालं की लहान आहेत ती, त्यांच्या पाया पडले तर ते नरकात जातील ना. हे तुला त्या दिवशी नाही सुचलं? पोरं नरकात जातील म्हणे. अगं तुझ्या सोबत जगणं म्हणजेच नरक आहे. मी ते तर म्हणते ना, माझं चुकलं म्हणून. तू म्हणत नाहीये, नाक दाबलं म्हणून तोंड उघडलं गेलंय तुझ. मग आता काय करू? त्या दिवशी मला विचारलं होतंस का काय करू, आठव तू काय काय केलं होतंस त्या दिवशी? सहस्त्रबुद्धे साहेब, राहू दे ना, आमची काय बी मागणी नाही. माझी आहे. पण जाऊ दे ना आता, कशा पाय. ते बघा, तुम्हाला ठाऊक नाही ही बाई तुमच्या मुलीशी कसं वागली आहे ती. ओ सून आहे आमच्या घरची, लक्ष्मी आहे. नको नको तसा अपमान केला हिने तिचा. त्या दिवशी तिला कळलं नाही आपण काय करतोय. आता जरा जाणवू दे ना तिला आपण कसं वागलोय. हे सगळे साक्षीला होते. चार चौघामध्ये अपमान होणं म्हणजे काय असतं कळू दे या बाईला जरा. बाबा जानू तू थांब. तुला जमतंय का? तुला जमत नसेल तर राहू दे, निघतो आम्ही. चुकलं माझं, माझं पिंट. तुझी आई म्हणून खूप कमी पडले रे मी. तुझा अपमान करायला नको होता मी. सुनीता तू या घरची सून आहेस. खरच तुझा अपमान करायला नको होता. माझ्या मुलाने काळे म्हणी घालून तुला बायको म्हणून या घरात आणलं होतं. तेव्हा तुला सुनेचा दर्जा द्यायला हवा होता, पण नाही दिला मी. चुकले रागाने धडी झाले होते मी. मला वाटलं मला कोण विचारणार आहे. मी खूप आरडा ओरडा केला, ओरडले, सगळे घाबरतील मला.
तसं नाही झालं. मी केलेल्या चुका माझ्यावरच उलटल्या. मला तसं वागायला नको होतं. तुमचा मान ठेवायला हवा होता. तुला तुला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं मी. तुझ्या तुझ्या झिंजाऊ पटल्या मी. तुला नाही नाही ते बोलले. माझ्याकडून फार मोठा अपराध झालाय. मोठ्या मनाने मला माफ कर. यापुढे असं काही होणार नाही. आणि तसं झालं तर मी सांगाल तसं करीन मी. बर, आता पुढे काय ठरलं होतं आपलं? कशाला थांबवलं रे बाळांनो मला? पडू दे ना मला पाया. ते तर त्याच्यावरून जीव घेतील हे माझा. आय नका ना मला लाजव. तुम्ही कसं पाय करताय हे समजाय. आय वय म्हणजे रुण्या तू मला आयच म्हणतो ना तर म्या बी आयच म्हणणार ना. चालन ना तुम्हाला? चालन. वय चालन. आय म्हण बाय म्हण ताय म्हण काय पण म्हण. सावत्र असली तरी मला देखील एक मुलगी. माझ्या धाकामुळे तुमचा मानपान नाही करता आला. माझं चुकलंय. राहू दे हो. तुमच्या मुलीला मी सन्मानानं वागवलं नाही. तिचा अपमान केला. चूक झाली माझी. पण यापुढे असं होणार नाही. मी तिला सुनेचा मान आणि मुलीचा दर्जा देईन. असू दे असू दे. पास पास झाला आता. नाही बघ होतो आम्हाला हे सगळं. आमचं काय विमानलं नाही. फक्त एवढंच आहे की आमच्या लेकराला आईची माया द्या. आणि बघा तुम्हाला बी कशी जीव लावते का नाही ती. काय चुकलं माकलं तर पोटात घ्या आणि समजून घ्या एवढंच आहे बघा. एकटीच आहे. तिला भाऊ बहीण कुणी बी नाही. कुणाच्या घरात राहिलेली बी नाही ती. आवत ती तुमची सेवा करत. तुम्हाला तक्रारीला काय बी जागा राहणार नाही बघा. अहो तिचं काय बी चुकलं ना तर आईच्या हक्कानं वरडा तिला. बरोबर बोलते ती. वरडेन. आता ती आमची नाही तुमचीच लेख आहे असं समजा. काय चुकी झाली असेल तर पदरात घ्या. आणि येळ पडली तर रागवा तिला. पर तुमच्यापासून लांब करू नका. अहो अहो आमचं सर्वस्व तुमच्या हवाली करतोय. आम्ही एवढं सांभाळून घ्या.